नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य करिअर अकॅडमीच्या वतीने मी आपलं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, दररोज आपण ऑफलाईन लेक्चरमध्ये भेटत आहोच, परंतु लॉकडाऊन हे जे काही पुन्हा काही प्रमाणात सुरू झालेलं आहे, त्यामुळे काही लेक्चर आपण ऑनलाईन घेत आहोत. ऑनलाईन लेक्चरमधलं आजचं हे पहिलं लेक्चर. पहिलं लेक्चर आपण इतिहासापासून सुरू करत आहोत. इतिहासामध्ये जसं की फर्स्ट टॉपिक आपला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जो आहे तो म्हणजे युरोपियनांचं भारतामध्ये झालेलं आगमन. आता युरोपियनांचं भारतामध्ये आगमन आपल्याला का पाहावं लागते, कारण की युरोपचा जो भारताशी व्यापार होत होता, केवळ भारताशीच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडाशी जो काही व्यापार होत होता तो व्यापार काही कारणास्तव बंद झालेला होता. ते म्हणजे 15व्या शतकामध्ये. जसं की आपण पाहू शकतो की 1453 दरम्यान तुर्कांनी कॉन्स्टंटिनोपल हे बंदर जिंकून घेतलं आणि युरोपचा जो भारताशी व्यापार होत होता तो व्यापार बंद झाला. आणि म्हणून एका नव्या आणि वेगळ्या मार्ग शोधून वेगळ्या मार्गाने भारताशी पुन्हा व्यापार करण्याचा जो प्रयत्न झालेला होता त्या प्रयत्नालाच आपण म्हणतो युरोपियनांचं भारतामधलं आगमन. तर मग अशा ह्या आगमनाशी रिलेटेड PSI ST ASO याच्या पूर्वपरीक्षेमध्ये, राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये आणि अशा इतर बऱ्याचशा परीक्षांमध्ये त्यावर प्रश्न आपल्याला विचारले जातात. मग आपण ह्या लेक्चरमध्ये बघूयात की युरोपियन देशांचं भारतामध्ये पुन्हा एकदा व्यापारासाठी कशाप्रकारे आगमन झालेलं होतं ते आगमन. जसं की विद्यार्थी मित्रांनो, आता आपण डिस्कस करत होतो की युरोपचा भारताशी होत असलेला व्यापार, जर आपण एक आशिया खंड, युरोप खंड आणि आफ्रिका खंड यांचा जर आपण जर नकाशा पाहिला एक वर्ल्ड जिओग्राफीमध्ये, तर तो तुम्हाला दिसून येईल. लक्षात घ्या मित्रांनो की इथे भारत आशिया खंडामध्ये, ठीक आहे, त्यानंतर हा युरोप खंड, ठीक आहे, इथे युरोप खंड, त्यानंतर आफ्रिका खंड आणि हा आशिया खंड. ओके, आशिया खंड. मग ह्या आशिया खंडाबरोबर युरोपचा जो व्यापार होत होता, जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की तो व्यापार होत होता कॉन्स्टंटिनोपल ह्या बंदरवरून. मग आता हे कॉन्स्टंटिनोपल बंदर हे कुठे होतं? जसं की तुर्कस्तानच्या जवळपास जर आपण पाहिलं की या ठिकाणी एक असे कॉन्स्टंटिनोपल हे एक बंदर होतं, ठीक आहे, कॉन्स्टंटिनोपल, की ज्या बंदरला आज आपण म्हणतो इस्तंबूल, ठीक आहे, काय म्हणतो इस्तंबूल, बरोबर आहे. तर हे जे युरोपियन कंट्रीज आहेत, तर ह्या युरोपियन कंट्रीजमधून, या युरोपियन देशांमधून, जसं की त्या युरोपियन देशांमध्ये कोण, इटली आहे, फ्रान्स, त्यानंतर जर्मनी, ब्रिटन, ठीक आहे, पोर्तुगीज, हॉलंड, नेदरलँड, असे काही देश होते की जे देश आशिया खंडामध्ये व्यापार करत होते, परंतु ते व्यापार करत असताना त्यांना या बंदरावरून यावं लागत होतं भारतामध्ये किंवा ओव्हरऑल पूर्ण आशिया खंडामध्ये. जेव्हा या इस्तंबूल किंवा तत्कालीन जे कॉन्स्टंटिनोपल असं नाव होतं, तर ह्या कॉन्स्टंटिनोपल बंदरातून हे जे युरोपियन लोक आहेत, हे युरोपियन लोक सरळ खुश्कीच्या मार्गाने, आता खुश्कीच्या मार्गाने याचा अर्थ काय होतो, तर जमीन मार्ग, ठीक आहे, याला म्हणून आपण खुश्कीचा मार्ग, ठीक आहे, खुश्कीचा मार्ग, बरोबर ना, खुश्कीचा मार्ग. खुश्कीचा मार्ग म्हणजे काय, तर जमीन मार्ग म्हणजे युरोपचा जो व्यापार भारत आणि आशिया खंडाशी होत होता तो व्यापार खुश्कीच्या मार्गाने म्हणजेच जमीन मार्गाने होत होता. आता हा व्यापार होत असताना याच्यामध्ये आशिया खंडातले दोन देश हे मोस्ट इम्पॉर्टंट होते युरोपियन देशांसाठी. एक म्हणजे इंडिया, ठीक आहे, भारत, आणि दुसरा म्हणजे इंडोनेशिया, ठीक आहे. इंडोनेशिया हा मसाल्याच्या उत्पादनासाठी खूप फेमस होता, त्यामुळे काय व्हायचं की युरोपियन देश आपल्या देशातला माल हा इंडोनेशियामध्ये येऊन विकायचे आणि इंडोनेशियामधून मसाल्याचे अनेक पदार्थ घेऊन ते परत आपल्या देशामध्ये जायचे आणि युरोप खंडामध्ये तो माल विकायचे आणि त्यापासून प्रचंड नफा मिळवायचे. तर असा हा जो व्यापार होत होता, तो व्यापार होत असताना 1453 दरम्यान, ठीक आहे, 1453ला तुर्कस्तानी म्हणजे तुर्क जे लोक होते, तर ह्या तुर्कांनी काय केलं, तर हे जे इस्तंबूल किंवा कॉन्स्टंटिनोपल हे जे बंदर आहे, तर ह्या कॉन्स्टंटिनोपल बंदर ते जिंकून घेतलं, ठीक आहे, कधी, तर लक्षात घ्या 1453ला. जेव्हा 1453ला कॉन्स्टंटिनोपल बंदर तुर्कांनी जिंकलं, परिणामी त्यांनी काय केलं, तर युरोपचा हा जो मार्ग आहे व्यापाराचा तो मार्ग त्यांनी बंद केला. आणि हा मार्ग बंद केल्यामुळे आता युरोपियन देशांना एक वेगळा आणि एक पर्यायी असा एक मार्ग शोधायचा होता की जो कायमस्वरूपी त्यांना प्राप्त होईल, की ज्या मार्गाने युरोपियन देश आपला व्यापार हा कंटिन्यू करू शकतील आशिया खंडाशी, कारण की त्यांना या प्रदेशामध्ये व्यापार कंटिन्यू ठेवणं हे त्यांना खूप आवश्यक वाटत होतं, कारण की तो व्यापार त्यांना नेहमीच किफायतशीर असायचा, खूप बेनिफिट त्यांना त्या व्यापारातून प्राप्त होत होता, म्हणून त्यांना एक वेगळा मार्ग शोधणं हे आवश्यक होतं, ठीक आहे. तर म्हणून इथे पर्यायी मार्ग शोधण्यास सुरुवात झाली.
आशिया खंडामध्ये आपला व्यापार कंटिन्यू ठेवण्यासाठी जेव्हा त्यांनी पर्यायी मार्गाचा शोध घेण्यास सुरुवात केला, तो सुरुवात करत असताना सुरुवातीला स्पेन या देशाने तशी सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, कोण? स्पेन. तर मित्रांनो लक्षात घ्या, स्पेन स्पेन ह्या देशाचा एक जो खलाशी आहे त्याला कधीकधी दर्यावर्दी असंही नाव वापरलं जाते. ठीक आहे, स्पेन ह्या देशाचा जो खलाशी आहे जो दर्यावर्दी आहे की ज्याचं नाव होतं कोलंबस. ठीक आहे, काय होतं नाव? ठीक आहे, कोलंबस. तर हा जो कोलंबस आहे हा कोलंबस भारताचा शोध घेण्यासाठी समुद्री मार्गे निघाला. कारण की इथे युरोपियनांचं असं मत तयार झालं की आता कोणत्याही खुश्कीच्या मार्गाने आशिया खंडाशी आपल्याला व्यापार करायचा नाही, कारण की तो मार्ग युद्धाच्या माध्यमातून कधीही खंडित करता येऊ शकतो. म्हणून मग साधारणतः कारण की हा मार्ग ऑलरेडी 1453 बंद झाला, त्याच्यामुळे मग पुढे 1492 दरम्यान कोलंबस स्पेनचा दर्यावधी वर्दी स्पेनचा खलाशी, ठीक आहे, तो भारताचा शोध घेण्यासाठी म्हणजे समुद्रमार्गाने शोध घेण्यासाठी तो निघाला, बरोबर आहे. परंतु तो भारतात न पोहोचता समोर जाऊन तो हळूहळू इकडे ज्याला आपण आज अमेरिका म्हणतो, बरं ना, अमेरिका. ठीक आहे, अमेरिका अमेरिका खंडामध्ये पोहोचला. आणि जेव्हा जेव्हा कोलंबस हा अमेरिका खंडामध्ये पोचतो, अमेरिका खंडामध्ये गेल्यानंतर त्याला असं वाटलं की अमेरिकेमध्ये जे लोक आहेत की ज्या लोकांना त्यांनी रेड इंडियन्स असं म्हटलेलं आहे, बरोबर आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये की अमेरिका खंड म्हणजे हा भारतच आहे, परंतु ते एक रेड इंडियन्स असं त्यांनी त्यांना नाव दिलं, बरोबर आहे. पण नंतर लक्षात आलं की तो देश भारत नसून वेगळाच देश आहे, आणि मग त्याला काहीतरी अमेरिका वगैरे असं काहीतरी नाव पडलं. ठीक आहे, असो. पण मग पुढे असं झालं की पोर्तुगीज पुन्हा युरोपमधून युरोपमधला जो एक देश आहे की ज्याला आपण म्हणतो पोर्तुगाल, ठीक आहे, पोर्तुगाल, बरोबर आहे. आणि हा जो पोर्तुगाल आहे तो पोर्तुगाल ह्या देशाचा एक खलाशी आणखीन निघाला भारताचा शोध घेण्यासाठी. पोर्तुगालचा जो खलाशी निघाला त्याला आपण म्हणतो, लक्षात घ्या, वास्को. ठीक आहे, वास्को दी गामा. ठीक आहे, वास्को दी गामा. आता हा वास्को दी गामा जेव्हा भारताचा शोध घेण्यासाठी जातो तेव्हा तो अगदी सरळ असा समुद्री मार्गे ना समुद्री मार्गे आफ्रिका खंडामध्ये आफ्रिका खंडात दक्षिण आफ्रिकेमध्ये, ठीक आहे, दक्षिण आफ्रिकेत की ज्या ठिकाणी आपण म्हणतो बघा केप ऑफ गुड होप. ठीक आहे, केप ऑफ गुड होप. ठीक आहे, केप ऑफ गुड होप हे जे ठिकाण आहे या ठिकाणावर तो जातो. आणि या ठिकाणावर या ठिकाणी गेल्यानंतर मग त्याला कुठेतरी एक आशेचं किरण आपण असं म्हणतो बघा की असं लक्षात आलं की नाही आता आपल्याला असा भारताचा शोध लागू शकतो. आणि मग इथे वास्को दी गामाने असं हळूहळू आफ्रिका खंडाच्या जवळजवळ जाऊन असं पुढे सरळ भारतामध्ये प्रवेश केला. आणि जेव्हा भारतामध्ये प्रवेश केला तेव्हा भारताचा हा जो पश्चिम किनारा आहे किंवा पश्चिम किनारपट्टी आहे त्याहीमध्ये आजच्या सिच्युएशनमध्ये जर पाहिलं आपण तर केरळ, मग केरळमध्ये ही जी मलबार किनारपट्टी आहे ह्या मलबार किनारपट्टीवर कालिकत. ठीक आहे, कालिकत कालिकत हे जे बंदर होतं कालिकत बंदर की ज्या बंदराच्या माध्यमातून पूर्वी भारताचा व्यापार केला जायचा आफ्रिका खंडाशी काही बाबतीत आशिया खंडाशी सुद्धा या प्रदेशामध्ये जो काही व्यापार होत होता कालिकत बंदरातून तर ह्या कालिकत बंदरावरती प्रवेश केला कोणी वास्को दी गामाने. एक्झॅक्टली, आता वास्को दी गामाने कालिकत बंदरावर प्रवेश केल्यानंतर असा हा प्रवेश म्हणजे साधारणतः आपण असं पाहू शकतो की 1498 बरोबर आहे 1498 दरम्यान कालिकत बंदरवर वास्को दी गामा पोचतो. आता वास्को दी गामा जेव्हा कालिकत बंदरवर येतो तेव्हा वास्को दी गामाने बऱ्याचशा काही वस्तू, ठीक आहे, वस्तू किंवा आपण म्हणून सामान व्यापारासाठी भारतामध्ये आणलेलं होतंच, है ना, प्रचंड असं काही सामान म्हणजे त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो किंवा कापड काही हस्तकलेच्या वस्तू चिनी मातीची काही भांडे वगैरे अशा काही वस्तू आणल्या होत्या की ज्या वस्तू वास्को दी गामाला भारतामध्ये विकायच्या होत्या. आणि जेव्हा वास्को दी गामाने इथे प्रवेश केला इथे प्रवेश केल्यानंतर त्यांनी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी या केरळच्या गव्हर्नमेंटला म्हणजे तत्कालीन जो राजा तिथे होता किंवा त्याला आपण झामोरिन सरकार असं म्हणू, ठीक आहे, झामोरिन राज्य, लक्षात घ्या मित्रांनो हा प्रश्न परीक्षेमध्ये खूप वेळा विचारला जाईल. ठीक आहे, झामोरिन, है ना, झामोरिन. आता हे जे झामोरिन राज्य आहे तर ह्या झामोरिन राज्याला त्यांनी परवानगी मागितली भारतामध्ये व्यापार करण्याची आणि झामोरिन राज्यांनी परवानगी दिली. आता ही परवानगी दिल्यानंतर वास्को दी गामाजवळ जेवढ्याही वस्तू होत्या तेवढ्याही वस्तू वास्को दी गामाने भारतामध्ये विकल्या आणि त्यापासून जो पैसा त्यांना प्राप्त झाला त्या पैशातून त्यांनी भारतामध्ये मसाल्याचे पदार्थ इतर काही ज्या चिनी मातीच्या काही वस्तू असतील भारतामध्ये त्या वस्तू त्यांनी खरेदी केल्या आणि असा काही वेगवेगळ्या प्रकारचा काही कच्चा माल असा बराचसा माल इथे खरेदी करून ते पुन्हा
पोर्तुगीजमध्ये रिटर्न गेले आणि पोर्तुगीजमध्ये रिटर्न गेल्यानंतर त्यापासून त्यांनी त्यांना म्हणजे प्रचंड फायदा मिळाला. इवन इवन जेव्हा वास्को दी गामाने आपल्या वस्तू भारतामध्ये विकल्या झामोरिन राज्यांनी परवानगी दिल्यानंतर, तेव्हा या वास्को दी गामाला पोर्तुगीजमधून भारतामध्ये येण्यासाठी जितका खर्च आलेला होता, ठीक आहे, जितका खर्च आला होता त्या खर्चाच्या 60 पटीने जास्त, ठीक आहे, 60 पटीने जास्त बेनिफिट हा त्या पहिल्याच दिवसाच्या व्यापारामध्ये त्यांनी प्राप्त केला होता. म्हणून मग इथे पोर्तुगीजांच्या असं लक्षात आलं की भारताशी व्यापार करणं हे आपल्याला आवश्यक असेल. आणि मग पुढे पोर्तुगीजांनी जे काही त्यांची पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली, ठीक आहे, पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी, ठीक आहे, जसं आपण पाहिलं की ब्रिटिशांची एक ईस्ट इंडिया कंपनी होती, तशीच पोर्तुगीजांनीसुद्धा ईस्ट इंडिया कंपनी सुरू केली. आणि त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतामध्ये त्यांनी वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली. तर मित्रांनो, हा थोडक्यात एक आपण मुद्दा बघितला एक नकाशाच्या माध्यमातून की कशाप्रकारे युरोपियन हे भारतामध्ये आले किंवा कशाप्रकारे भारतामध्ये येण्याचा नवीन मार्ग त्यांनी शोधून काढला, ठीक आहे, जेव्हा की त्यांचा हा खुश्कीचा जो मार्ग आहे की जो कॉन्स्टँटिनोपल बंदरवरून सरळ भारतामध्ये येत होता तो मार्ग बंद झाल्याच्या नंतर हा मार्ग एक नवीन शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि तो मार्ग त्यांना मिळाला. आता यानंतर भारतामध्ये सुरू झाल्या वसाहती स्थापन करण्याची एक स्पर्धा, ठीक आहे, मग पोर्तुगीजच्या नंतर डच आले भारतामध्ये, डचांच्या नंतर ब्रिटिश आले, त्यानंतर फ्रेंच आले, ठीक आहे ना, हे 4 देश तर आपल्याला कायमच लक्षात ठेवावे लागतात. मित्रांनो लक्षात घ्या पुन्हा एकदा की सुरुवातीला आले पोर्तुगीज, त्यानंतर आले डच, डचांच्या नंतर आले इंग्रज आणि इंग्रजांच्या नंतर फ्रेंच. मग ह्या तीनही देशांनी भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी वसाहती स्थापन केल्या, ठीक आहे, त्यांचे कोणकोणते काही गव्हर्नर होते, पहिल्या त्यांच्या वसाहती कोणत्या, प्रमुख वसाहतीची ठिकाणं कोणती, आणि असे काही महत्त्वाचे मुद्दे त्यामध्ये येतील ते मुद्दे आपण आता डिस्कस करू. त्यामध्ये सुरुवात पाहू आपण की जसं की पोर्तुगीजांनी व्यापाराला सुरुवात केली तर मग पोर्तुगीजांच्याच वसाहती भारतामध्ये एक्झॅक्टली कुठे होत्या त्या आपण सुरुवातीला डिस्कस करू. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला बघूयात पोर्तुगीज वसाहत. आता पोर्तुगीज वसाहत बघत असताना प्रत्येक मुद्दा तुम्ही आता नोट डाऊन करणं आवश्यक आहे, प्रत्येक मुद्द्याची आता तुम्ही नोट्स तयार करणं आवश्यक आहे. आता मित्रांनो लक्षात घ्या की पोर्तुगीजांची वसाहत, आपल्याला जे परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील वसाहतवादावर किंवा युरोपियनांचं भारतामध्ये जे आगमन आहे त्या संदर्भात जे प्रश्न विचारले जातील त्याच्यामध्ये जसे की मी आताच तुम्हाला म्हटलेलं आहे की पोर्तुगीज, डच, ब्रिटिश आणि फ्रेंच यांचा भारतामध्ये उगम कसा होतो आणि भारतामध्ये ते वसाहती कशा स्थापन करतात, कोणकोणत्या ठिकाणी वसाहती स्थापन केल्या त्या संदर्भात. पण हे पाहत असताना पोर्तुगीज वसाहत म्हणजे ही जी पहिली आहे हे डिस्कस करत असताना आपण सुरुवातीला एक अर्थ क्लिअर करू की वसाहत म्हणजे नेमकं काय. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की जसं आपण वसाहत म्हटलं, वसाहत, वसाहतीलाच एक पर्यायी शब्द आहे तो म्हणजे वखार, ठीक आहे, किंवा वसाहतीलाच ब्रिटिश लोक म्हणायचे फॅक्टरी, ठीक आहे, किंवा युरोपियन लोक वसाहतीलाच फॅक्टरी असं सुद्धा म्हणायचे. म्हणजे एकाच कन्सेप्टला 3 शब्द आहेत जसे की वसाहत, वखार आणि फॅक्टरी. मग आता नेमकं याचा अर्थ काय होतो, वसाहत म्हणजे काय, तर लक्षात घ्या मित्रांनो त्याच्यामध्ये 3 बाबींचा समावेश होतो. अगदी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू नोट डाऊन करा आपल्या नोट्समध्ये, ठीक आहे, कोणकोणत्या बाबींचा. फर्स्ट म्हणजे मालाचे गोदाम. म्हणजे वसाहत म्हणजे हा एक असा भाग असायचा की जसं की समजा आपण म्हणू की हा आहे इंडिया, बरोबर आहे, आणि इंडियामध्ये त्यांनी वसाहती स्थापन केल्या, म्हणजेच पोर्तुगीजांनी वसाहत स्थापन केली. वसाहत स्थापन केली म्हणजे काय, तर भारतामधला असा एखादा भूप्रदेश असतो की तो भूप्रदेश किंवा त्या भूप्रदेशामध्ये काय केलं जाईल, तर ब्रिटिश लोक किंवा युरोपियन लोक, मग अशी आपण पाहिलं की युरोपमधून खुश्कीच्या मार्गाने अथवा त्यानंतर समुद्रमार्गे जो काही माल ते भारतामध्ये आणायचे, तर या भारतामधला एखादा भूप्रदेश असे ते एक रिझर्व करायचे की ज्याला ते वसाहत म्हणायचे, वखार किंवा फॅक्टरी म्हणायचे, ठीक आहे. मग ते जे ठिकाण आहे त्यांच्या वसाहतीचं, फॅक्टरीचं, त्या ठिकाणी मालाचं गोदाम असायचं त्यांचं. मग युरोपमधून माल आणायचा, या वसाहतीमध्ये ठेवायचा आणि तिथून संपूर्ण भारतामध्ये त्याचं वितरण करायचं, म्हणजे ते एक्सपोर्ट करायचा, म्हणजेच ते तो माल विकायचा. एक्झॅक्टली. आणि तो माल विकल्याच्या नंतर त्यापासून मिळणारा जो काही पैसा असेल त्या पैशातूनच भारतातून कच्चा माल घ्यायचा आणि तो कच्चा माल घेऊन पुन्हा एकदा युरोपमध्ये जायचा आणि त्याचा पक्का माल बनवून युरोपमधल्या सर्वच देशांना विकायचा आणि त्यापासून प्रचंड नफा मिळवायचा. अशी एक व्यापाराची पद्धत तेव्हा निर्माण झालेली होती, बरोबर आहे. म्हणून मग वसाहत म्हणजे काय, तर एक युरोपियनांचं ते एक मालाचं गोदाम आहे, त्यानंतर कंपनीचं ते कार्यालय आहे.
कि भारतामध्ये व्यापार कुठे केला जाईल, कसा केला जाईल, यासाठीचं पूर्ण नियंत्रण हे या वसाहतीतून केलं जात असे. त्याला म्हणून आपण वसाहतींचं ते आहे त्यांचं कार्यालय, बरोबर आहे. त्यानंतर वसाहत म्हणजे काय, तर कर्मचाऱ्यांचं निवासस्थान, म्हणजे युरोपमधून येणारे जे काही ते ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी वर्ग असतील, कर्मचारी असतील, ते सर्व कर्मचारी हे या वसाहतीमध्ये राहत होते. त्यांचं ते निवासस्थान असायचे असायचं, ठीक आहे. मग आता लक्षात घ्या, या निवासस्थानावर यांचं स्वतःचं संरक्षण व्हावं यासाठी बऱ्याच वेळा ते युरोपियन लोक काय करायचे, तर ह्या वसाहतीभोवती तटबंदी करायचे. तटबंदी म्हणजे एक प्रकारचा एक किल्ला बांधल्यासारखा किल्ला बांधायचे. आपण पाहिलं की ब्रिटिशांनी सेंट जॉर्ज किल्ला बांधला होता, ठीक आहे, फोर्ट विलियम किल्ला बांधला होता, ठीक आहे. तो किल्ला म्हणजे काय, तर त्यांच्या वसाहतीभोवतीची ती तटबंदी आहे, ठीक आहे. तर अशी ती तटबंदी केली जायची. कोणाच्या माध्यमातून, तर त्या कंपनीच्या माध्यमातून. आता ही कंपनी म्हणजे काय, तर आपण म्हटलं त्याला ईस्ट इंडिया कंपनी. मग लक्षात घ्या मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनी ही पोर्तुगीजांची सुद्धा होती, त्यानंतर ती फ्रेंचांची सुद्धा होती, ब्रिटिशांची आणि डचांची सुद्धा. म्हणजे प्रत्येक युरोपियन देश त्या देशामध्ये काय करायचा, त्या देशातले जे खाजगी व्यापारी आहेत ते व्यापारी एकत्र यायचे आणि काही शेअर्स खरेदी करून किंवा काही शेअर्स एकत्रित करून ते कंपनी स्थापन करायचे, की जी खाजगी कंपनी असायची. आणि त्या खाजगी कंपनीला त्या देशाचा राजा किंवा त्या देशाची जी संसद आहे, ती संसद त्या देशाच्या त्या कंपनीला परवानगी किंवा सनद द्यायची, ठीक आहे, ज्याला आपण म्हणू सनद द्यायचे, की तुम्ही पूर्वेकडील देशांमध्ये व्यापार करा. म्हणून आपण त्याला ईस्ट इंडिया कंपनी म्हणतो, की ईस्ट भारत हा युरोपच्या दृष्टीने पूर्वेकडे आहे, म्हणून पूर्वेकडे व्यापार करण्याची सनद परमिशन द्यायची. तसं सेम पोर्तुगीज जे आहे, तर पोर्तुगीजमध्ये सुद्धा पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली आणि त्या गव्हर्नमेंटनी त्या कंपनीला परवाना दिला, सनद दिली, की बा भारताशी तुम्ही व्यापार करा. सनद दिली म्हणजे काय, तर लक्षात घ्या मित्रांनो, सनदमध्ये काय बाबींचा समावेश होतो. आता सनदमध्ये कोणत्या बाबीचा समावेश होतो, जसं की व्यापार, की पोर्तुगीज गव्हर्नमेंटनी पोर्तुगीज ईस्ट इंडिया ह्या प्रायव्हेट कंपनीला भारतात व्यापार करण्याची सनद दिली म्हणजे काय, तर व्यापारासाठी परवानगी दिली. आणि ती फक्त पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी, ती एकच कंपनी व्यापार करेल, दुसऱ्या कोणतीही कंपनी व्यापार करणार नाही. जसं ब्रिटनमधून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, तर फक्त ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच भारतामध्ये व्यापार करेल, ब्रिटनमधली इतर कोणतीही कंपनी भारतात व्यापार करणार नाही. असा व्यापाराचा एकाधिकार त्या कोणत्याही एका कंपनीला दिला जायचा, त्याला आपण म्हणतो ईस्ट इंडिया कंपनी. त्याला त्या देशाचं गव्हर्नमेंट सनद देत होतं. त्या सनदमध्ये कशाचा समावेश होता, होतो तो व्यापार. व्यापार हा सर्वात महत्त्वाचा त्यांचा हेतू असायचा, ठीक आहे, इम्पॉर्टंट. एक्झॅक्टली, कधीकधी परीक्षेमध्ये विचारलं जाते की युरोपियन भारतामध्ये जे आले त्यांचा मुख्य हेतू काय होता, तर मुख्य हेतू त्यांचा व्यापार होता. आता जरी मुख्य हेतू त्या कंपनीचा व्यापार करणे हा असेल, तरीसुद्धा त्या कंपनीबरोबर सैन्य असायचं, ठीक आहे, सैन्य. आणि ते सैन्य काय करायचं, व्यापार सुरळीत चालावा किंवा व्यापारासाठी परवानगी मिळावी यासाठी बऱ्याच वेळा युद्धाचा सुद्धा मार्ग अवलंबायचे. म्हणजे ती जी कंपनी आहे, त्या कंपनीला जी सनद मिळायची, ती कशासाठी, व्यापार करण्यासाठी, वेळप्रसंगी युद्ध करण्यासाठी, मग ते युद्ध स्वतःचं संरक्षण करण्यासाठी असो अथवा व्यापारासाठी परवानगी घेण्यासाठी असो युद्ध. त्यानंतर प्रदेश जिंकणे, आपण तर पाहिलंच भारतामध्ये ह्या युरोपियनांनी भरपूर प्रदेश जिंकलेला आहे, ठीक आहे. मग असा प्रदेश जिंकणे यासाठी युद्ध करायचे, कारण की ब्रिटिशांनी प्लासीची लढाई असेल, बक्सरची लढाई असेल, ती लढाई लढली आणि बंगाल गिळंकृत केला, ठीक आहे ना. तर अशा प्रकारे प्रदेश जिंकणे यासाठी ती सनद. तह करणे, ठीक आहे, भारतीय प्रदेश जिंकायचा, त्यांच्यासोबत तह करायचा आणि पुढे व्यापार कंटिन्यू करायचा. आणि किल्ले बांधणे, ठीक आहे, किल्ले बांधणे. अशी एक अधिकाराची लिस्ट आहे, की ही अधिकाराची लिस्ट असायची, लक्षात घ्या, सनद यामध्ये, की ब्रिटिश गव्हर्नमेंट ईस्ट इंडिया कंपनीला, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला, पोर्तुगीज गव्हर्नमेंट पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीला अशी सनद देत असे, असे अधिकार देत असे, की ते अशा प्रकारे काही कृती म्हणजे पूर्वेकडील देशांसोबत करू शकत होते, असा अधिकार त्यांना प्राप्त होत होता, त्याला म्हणून आपण सनद. तर अशी सनद पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीला सुद्धा प्राप्त झाली आणि पोर्तुगीजांनी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आपल्या वसाहती स्थापन करायला सुरुवात केली. त्यामध्ये पाहिलं आपण की सुरुवातीला 1498 कालिकत बंदर, ठीक आहे, की जे केरळमध्ये आहे, केरळमध्ये असणारं जे कालिकत बंदर आहे, तिथे पहिल्यांदा पोर्तुगीजांनी आपली वसाहत स्थापन केली होती, बरोबर आहे, की ज्या ठिकाणी झामोरिन राज्याकडून परवानगी मिळाली होती पोर्तुगीजांना, बरोबर आहे. त्याच्यानंतर पोर्तुगीजांनी आपली दुसरी एक वसाहत स्थापन केली, ती म्हणजे कोचीन, बरोबर आहे. आणि कोचीन ही सुरुवातीला पोर्तुगीजांची भारतामध्ये ज्या काही वसाहती होत्या, त्या वसाहतीपैकी कोचीन ही एक राजधानी होती. म्हणजे कोचीनमधून पोर्तुगीजांचा पूर्ण व्यापार पाहिला जात असे, ठीक आहे, 1510 ते 1530 दरम्यान,
क्लियर। त्याच्यानंतर कोचीन ही जी राजधानी होती ही राजधानी नंतर ट्रान्सफर केली, ठीक आहे ना, कोचीन टू गोवा, बरोबर। आणि कोचीन टू गोवा ही राजधानी कोणी, तर पोर्तुगीजांचा जो गव्हर्नर होता, गव्हर्नर निनो दी कुन्हू, सॉरी निनो दी कुन्हा, परीक्षेमध्ये विचारलं जाईल तुम्हाला, ठीक आहे, की पोर्तुगीजांची सुरुवातीची जी कोचीन राजधानी होती व्यापाराची, ती कोचीन राजधानी पुढे गोव्यामध्ये शिफ्ट केली, बरं ना, कधी, तर 1530। लक्षात घ्या मित्रांनो, इथे डेट किंवा वर्ष महत्त्वाचं नाही, परीक्षेमध्ये डेट तुम्हाला किंवा वर्ष येणार नाही, पण मात्र डेफिनेटली असेल की सुरुवातीला पोर्तुगीजांची भारतामध्ये सुरुवातीला राजधानी कोणती होती, तर ती होती कोचीन। त्याच्यानंतर कुठे शिफ्ट झाली, तर गोवा। अशी शिफ्ट कोणी केली, तर मग गव्हर्नर निनो दी कुन्हा हे जे गव्हर्नर होते त्यांनी ही राजधानी कोचीन टू गोवा अशी शिफ्ट केलेली होती, बरोबर आहे। त्याच्यानंतर पोर्तुगीजांनी दीव दमन याही ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या। त्यानंतर सॅलसेट, ठीक आहे, बझेन, मुंबई असे काही आणखी ठिकाणी आहेत भारतामध्ये की तिथे आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या पोर्तुगीजांनी, बरोबर आहे। परंतु सॅलसेट आणि बझेन ह्या दोन वसाहती अशा आहेत, लक्षात घ्या मित्रांनो, की त्या 1739 मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकलेल्या होत्या, ठीक आहे। म्हणजे इथली सत्ता किंवा इथल्या ज्या वसाहती आहेत त्या मराठ्यांनी आपल्या साम्राज्यात विलीन केल्या किंवा तिथे आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं मराठ्यांनी। परिणामी पोर्तुगीजांच्या ज्या वसाहती आहेत त्या फक्त दीव दमन, मुंबई, गोवा, कोचीन, कालिकत याच ठिकाणी राहिल्या। त्याच्यातही पुढे मुंबई ही जी एक वसाहत होती पोर्तुगीजांची, ही वसाहत पोर्तुगीजांनी ब्रिटिश राजा, ठीक आहे, ब्रिटिश राजा चार्ल्स सेकंड, ठीक आहे, ब्रिटिश राजा चार्ल्स सेकंड याला आंदण म्हणून दिले होते। कारण की जो पोर्तुगीजचा राजा आहे, ठीक आहे, पोर्तुगीजचा राजा, त्या राजाचं नाव होतं जॉन फोर्थ। मग हा जो जॉन फोर्थ होता, ठीक आहे, जॉन चौथा हा जो राजा होता, या राजाच्या मुलीचं लग्न झालं चार्ल्स सेकंडशी, ब्रिटिश राजा चार्ल्स सेकंड यांच्याशी लग्न झालं जॉन फोर्थ यांच्या मुलीचं, ठीक आहे, की ज्या मुलीचं नाव होतं कॅथरीन, ठीक आहे, कॅथरीन, प्रिन्स कॅथरीन, ठीक आहे। तर ह्या जे कॅथरीन आहेत, ह्या कॅथरीन यांचा विवाह झाला चार्ल्स सी, आणि त्या विवाहामध्ये मुंबई हे गिफ्ट म्हणून, आंदण म्हणून ब्रिटिशांना प्राप्त झालं होतं, ठीक आहे। आता ही जी सिच्युएशन झालेली होती या टाईमला, म्हणजे मग मुंबईसुद्धा पोर्तुगीजांच्या हातचं गेलेलं होतं, ठीक आहे। आता ही घटना साधारणतः 1662 दरम्यान घडलेली आहे, 1662, ठीक आहे, 1662 मुंबई हे ब्रिटिशांना प्राप्त झालं होतं किंवा ब्रिटिशांना मिळालं होतं एक आंदण म्हणून, ठीक आहे। तर अशा प्रकारे लक्षात घ्या मित्रांनो, अशा काही वसाहती पोर्तुगीजांच्या होत्या। आता एक आणखी एक महत्त्वाचा मुद्दा परीक्षेमध्ये विचारतील तो म्हणजे कोणता, तर पोर्तुगीजांचा भारतामध्ये पहिला गव्हर्नर कोणता, ठीक आहे ना, पोर्तुगीजांचा भारतामधला पहिला गव्हर्नर कोणता, तर नोट डाऊन करा आपल्या वहीमध्ये, तो म्हणजे फ्रान्सिस्को दी अल्मेडा, ठीक आहे, फ्रान्सिस्को दी अल्मेडा। आणि हा फ्रान्सिस्को दी अल्मेडा हा एक ओळखला जायचा कशासाठी, तर पॉलिसी ऑफ ब्लू, है ना, समुद्र मार्गे येण्याचं जे नॉलेज होतं ते नॉलेज प्रचंड होतं या व्यक्तीकडे, म्हणून पॉलिसी ऑफ ब्लू च्या नावाने त्यांना ओळखलं जायचं, ठीक आहे। त्यानंतर दुसरे जे गव्हर्नर आहेत, दुसरे गव्हर्नर अल्फोन्सो दी अल्बुर्क, ठीक आहे, अल्फोन्सो दी अल्बुर्क। कधी कधी राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतील बघा की अल्फोन्सो दी अल्बुर्क हे कशासाठी फेमस होते, ठीक आहे, तर ते होते फेमस पॉलिसी ऑफ इम्पिरियलिझम, है ना, पॉलिसी ऑफ इम्पिरियलिझम साठी ते फेमस होते किंवा त्यासाठी ते ओळखले जात होते। जसं पॉलिसी ऑफ ब्ल्यूसाठी फ्रान्सिस्को दी अल्मेडा ओळखले जात होते, तसेच पॉलिसी ऑफ इम्पिरियलिझमसाठी अल्फोन्सो दी अल्बुर्क हे ओळखले जात होते। तर हे झालं मित्रांनो पोर्तुगीज वसाहती भारतामध्ये। त्यानंतर पोर्तुगीजांच्या नंतर भारतामध्ये जर कोणी आले असेल तर ते म्हणजे डच। तर आपण आता बघूया की डच यांच्या ज्या वसाहती होत्या भारतामध्ये त्या वसाहती, डच वसाहत। आता डच वसाहत पाहताना हे डच म्हणजे काय, डच म्हणजे कोणते लोक, तर डच म्हणजे त्याचा जर आपण विचार केला तर डच म्हणजे हॉलंड, ठीक आहे, हॉलंडमधील लोक, हॉलंड किंवा मग नेदरलँड, आणि हॉलंड नेदरलँड या देशातले जे काही लोक आहेत, जे व्यापारी होते त्यांना आपण डच असं म्हणतो, ठीक आहे। मग डचांनीसुद्धा भारतामध्ये व्यापार सुरू केलेला होता, मग तो व्यापार सुरू करत असताना त्यांनीसुद्धा भारतामध्ये वसाहती स्थापन करण्याचा प्रयत्न केला। आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की वसाहत म्हणजे काय,
एक्झॅक्टली आणि तशा वसाहती मिळवण्यासाठी प्रत्येकच युरोपियन देशांनी एक कंपनी स्थापन करायला सुरुवात केली. डचांनी सुद्धा आपली कंपनी स्थापन केली 1602 डचांनी जी कंपनी स्थापन केली त्याला आपण डच ईस्ट इंडिया कंपनी असं म्हणतो. ठीक आहे, डच ईस्ट इंडिया कंपनी असं म्हणतो आपण त्याला. आणि डच हॉलंडमध्ये जी संसद होती त्या संसदेने ह्या डच ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाराची सनद दिली. ठीक आहे, किंवा सनद दिली. सनद म्हणजे काय, त्यामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो तेही आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. ठीक आहे, तर अशी एक सनद मिळाली डच ईस्ट इंडिया कंपनीला आणि डचांनी भारतामधल्या व्यापाराला सुरुवात केली. एक्झॅक्टली, आता ती जी सुरुवात केली तर डचांनी सुद्धा एक प्रकारे भारतामध्ये वसाहती स्थापन करण्यासाठी इथे सुरुवात केली. बघा, आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो खूप असं टेन्शन घेऊ नका, कारण पी एस आय एस टी एस ओ यांची पूर्वपरीक्षा, राज्यसेवेची पूर्वपरीक्षा खूप कॉमन आणि नॉर्मल प्रश्न याच्यावरती विचारले जातात. जसे की आता डचांच्या ज्या वसाहती होत्या ह्या भारतामध्ये कुठे होत्या, कदाचित परीक्षेमध्ये तुम्हाला भारताचा नकाशा दिला जाईल आणि त्या नकाशामध्ये काही पॉईंट दिले जातील आणि त्या पॉईंटवरती क्रमांक दिले जातील आणि म्हटलं जाईल किंवा कोणकोणत्या ठिकाणी डचांच्या वसाहती होत्या किंवा ती जी नावं आहेत तर ती नावं मॅच करा, ए बी सी डी किंवा 1 2 3 क्रमांक, आणि मग ती नावं मॅच करायची. आता नावं कोणकोणती आहेत, वसाहती कोणकोणत्या होत्या त्यामध्ये पाहू. जसं की गुजरात, ठीक आहे ना, गुजरातमध्ये डचांच्या वसाहती कुठे होत्या. कदाचित प्रश्न येताना असं येईल की डच ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील वसाहती गुजरातमध्ये पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी होत्या, तर ते ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, सुरत, भरूच, खंबात, अहमदाबाद, असे 4 ठिकाणे आहेत गुजरातमध्ये. त्याच्यानंतर बंगाल, बंगालमध्ये वसाहती कुठे होत्या, तर चेन्सुरा, हुगळी, त्यानंतर कासिम बझार आणि बारानागोर हे तुम्हाला नोट्समध्ये लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तामिळनाडू. आता तामिळनाडूमध्ये कोणकोणत्या ठिकाणी वसाहती, तर कोरोमंडल म्हटलं की अगदी भारताची म्हणजे पूर्व किनारपट्टी लगत जो भाग आहे, जसं आपण केरळमध्ये मलबार किनारपट्टी म्हणतो, महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी म्हणतो, तसं तमिळनाडूमध्ये जी कोरोमंडल किनारपट्टी आहे तर तो कोरोमंडलचा जो भाग आहे त्या ठिकाणी व्यापारासाठी डचांनी आपल्या वसाहती स्थापन केलेल्या होत्या. ठीक आहे, त्यानंतर पुलिकत, बरोबर आहे, पुलिकत हे जे ठिकाण आहे कुठे, तर तमिळनाडूमध्येच, तर त्याही ठिकाणी त्यांची वसाहत होती. त्यानंतर आंध्र प्रदेशचा जर भाग पाहिला आपण तर आंध्र प्रदेशमध्ये त्यांच्या 2 वसाहती महत्त्वाच्या होत्या, त्या म्हणजे मसुलीपट्टणम आणि बिमिलीपट्टणम. ठीक आहे, मसुलीपट्टणम आणि बिमिलीपट्टणम. त्यानंतर मद्रासचा जर आपण विचार केला तर नागापट्टणम. ठीक आहे, नागापट्टणम या ठिकाणी डचांच्या वसाहती होत्या. त्यानंतर इतर काही वसाहती, आता इतर कोणकोणत्या, तर जसं की बिहारमध्ये पाटणा, उत्तर प्रदेशमध्ये आग्रा, ठीक आहे, ओरिसामध्ये बालासोर, क्लिअर. त्यानंतर केरळमध्ये कोचीन. म्हणजे अशा प्रकारच्या काही वसाहती ह्या डच ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये स्थापन केल्या आणि त्यापासून त्यांनी व्यापाराला सुरुवात केली. जर आपण असं पाहिलं की सुरुवातीला जसे पोर्तुगीज भारतामध्ये आल्यानंतर अगदी 1500 ते 1600 ह्या 100 वर्षाच्या काळामध्ये, एका शतकामध्ये केवळ पोर्तुगीजांचा भारतातील व्यापारावर एकाधिकार होता. एक प्रकारे एक अशी त्यांची मोनोपोली क्रिएट झाली होती की ह्या दरम्यान फक्त पोर्तुगीज युरोपमधून भारतामध्ये व्यापार करत होते. परंतु 1600 डच भारतात यायला सुरुवात झाली, त्यांची कंपनी स्थापन केली बघा 1602 आणि भारतामध्ये त्यांनी वसाहती स्थापन केल्या. ठीक आहे, आता यांचं जे मुख्य केंद्र आहे डचांचं मुख्य केंद्र सुरुवातीला नागापट्टणम होतं. म्हणजे नागापट्टणम ही सुरुवातीची राजधानी आहे डच ईस्ट इंडिया कंपनीची किंवा त्यांच्या वसाहतीची राजधानी, बरोबर आहे. नंतर ती शिफ्ट केली पुलिकत, म्हणजे तमिळनाडूमध्ये पुलिकत या ठिकाणी ती शिफ्ट केली. लक्षात घ्या मित्रांनो, तर हे पूर्ण ठिकाणं आपल्याला इथे माहीत पाहिजे. आता भारताव्यतिरिक्त डचांनी काय केलं बघा, तर डचांनी भारताव्यतिरिक्त पोर्तुगीजांकडून श्रीलंकासुद्धा जिंकून घेतलेली आहे. है ना, 1658 त्यांनी श्रीलंका जिंकून घेतलेली आहे. हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचा. कोणी, तर डचांनी. कोणाकडून, तर पोर्तुगीजांकडून. काय, श्रीलंका. कधी, 1658. तर हा एक मुद्दा इथे तुम्हाला लक्षात असणं अपेक्षित आहे. त्यानंतर एक मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दा असा आहे मित्रांनो की भारतामध्ये आता संघर्ष व्हायला लागला, कारण सुरुवातीला फक्त पोर्तुगीज होते, आता डच आले आणि डच आल्यानंतर पुढे इंग्रजही भारतामध्ये आले, बरोबर आहे. डच ईस्ट इंडिया कंपनी पाहिली आपण 1602 आणि त्यानंतर 1600 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी पण स्थापन झालेली होती आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनंसुद्धा भारतात येण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी पहिल्यांदा भारतामध्ये 1608 आली.
आणि भारतामध्ये व्यापारासाठी त्यांनी परवानगी मागितली, ठीक आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी। त्यामुळे तेव्हा आता भारतामध्ये पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी, डच ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ह्या तीनही कंपन्या आणि हे तीनही देश हे सत्ता संघर्षामध्ये गुंतलेले होते की भारताचा व्यापार आपल्याकडे कसा येईल यासाठी ते प्रयत्न करू लागले। परिणामी कधीकधी एकमेकांमध्ये ते संघर्षसुद्धा करू लागले आणि या संघर्षाचीच परिणती तुम्हाला पाहायला मिळेल की 26 नोव्हेंबर 1759 रोजी ब्रिटिश, ठीक आहे, ब्रिटिश आणि लक्षात घ्या मित्रांनो, ब्रिटिश, ठीक आहे, ब्रिटिश वर्सेस डच यांची लढाई झाली। बघा त्या लढाईला आपण चिनसूरचे युद्ध असं म्हणतो किंवा त्याला हुगळीचे युद्ध असंही नाव दिलं जाते किंवा बिदेराचे युद्ध असे म्हटलं जाते। परीक्षेमध्ये विचारताना बिदेराचे युद्ध हे मात्र लक्षात ठेवा, बॅटल ऑफ बिदेरा, ठीक आहे, बॅटल ऑफ चिनसूर। म्हणजे असे हे प्रश्न कधीकधी तुम्हाला परीक्षेमध्ये येतील, पण जास्तीत जास्त वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारताना बिदेराची लढाई किंवा बिदेराचे युद्ध असा हा मुद्दा तिथे येत असतो, लक्षात घ्या। आता हा जो एक वेळ आहे किंवा हे जे युद्ध होतं, तर ह्या युद्धाच्या वेळेस काय झालं, डचांचा याच्यामध्ये पराभव झाला आणि ब्रिटिश हे युद्ध जिंकले। एक्झॅक्टली, ब्रिटिश युद्ध जिंकल्यामुळे असं झालं की यांच्यामध्ये तह झाला, ठीक आहे, आणि हा जो आता तह झाला, तहामध्ये काय डिसाईड केलं, तर लक्षात घ्या, ब्रिटिश आणि डच हे दोन्ही देश असे होते की ते भारतासोबतच इंडोनेशियामध्ये पण व्यापार करत होते, इंडोनेशियामध्ये सुद्धा त्यांचा व्यापाराचा एकाधिकार निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करत होते, ठीक आहे। परंतु इंडोनेशियाचा जर विचार केला तर इंडोनेशियामध्ये ब्रिटिशांपेक्षा डच हे जास्त वर्चस्वशाली होते, म्हणून मग ही बिदेराची लढाई झाल्यानंतर, ठीक आहे, बिदराची लढाई झाल्यानंतर त्यांच्यामध्ये तह झाला आणि त्या तहानुसार डचांनी भारतात व्यापार करण्याचा जो त्यांचा अधिकार होता तो त्यांनी सोडून दिला, ठीक आहे। डचांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला सांगितलं की बा आम्ही भारतामध्ये आता याच्यापुढे कधीही व्यापार करणार नाही, पण त्या बदल्यात तुम्हाला इंडोनेशियामध्ये व्यापार करता येणार नाही, आणि त्यांच्यावर शिक्कामोर्तब झालं। म्हणून मग लक्षात घ्या मित्रांनो की 1759 नंतर भारतामध्ये डच राहिले नाही, तर डचांनी भारतातून काढता पाय घेतला आणि त्यांनी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपलं इंडोनेशियाकडे केलं आणि इंडोनेशियाची बाजारपेठ ही मसाल्यासाठी सर्वात फेमस होती तेव्हा जगामध्ये, ठीक आहे। इंडोनेशियामध्ये खूप चांगल्या प्रकारचे मसाल्याचे पदार्थ मिळायचे, त्यामुळे ते पदार्थ घेऊन ते युरोपमध्ये विकायचे आणि युरोपमधला वेगळा पक्का माल ते इंडोनेशियामध्ये विकायचे, त्यामुळे इंडोनेशिया ही एक मोस्ट इम्पॉर्टंट मार्केट होती, ठीक आहे। म्हणून मग डचांनी 1759 नंतर आपल्या ज्या वसाहतीत त्या शिफ्ट केल्या इंडोनेशियाकडे आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ते तर मात्र मग भारतातच आले, ठीक आहे। मग आता भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कोणत्या वसाहती आहेत, ठीक आहे, त्यात आपण इथे डिस्कस करूयात। आपल्या देशातली सर्वात महत्त्वाची आणि सर्वात जास्त वर्चस्वशाली जर कोणती वसाहत असेल तर ती म्हणजे ब्रिटिश वसाहत। आता वसाहत म्हणजे काय आपण ऑलरेडी पाहिलं, वखार, फॅक्टरी वगैरे असं काहीतरी म्हणतात, सनद, ह्या सर्व गोष्टी आपण पाहिल्या, पण ही जी वसाहत आहे ही वसाहत आपल्या देशासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे। कारण की ही वसाहत जेव्हा भारतामध्ये आली, ही वसाहत फक्त येताना व्यापारासाठी येते परंतु सत्ता प्रस्थापित करते आणि संपूर्ण हा देश आपल्या साम्राज्यामध्ये विलीन करते आणि त्यावरती 150 वर्ष राज्य करते, ठीक आहे। अशी ही ब्रिटिश वसाहत, आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कोणकोणते मुद्दे आहेत तर लक्षात घ्या मित्रांनो, ब्रिटिश वसाहत भारतामध्ये येत असताना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली जाते, ठीक आहे। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600, ठीक आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 आपल्या वहीमध्ये नोट्समध्ये नोट डाऊन करायचं, ठीक आहे। तर अशी कंपनी स्थापन केली जाते आणि ही कंपनी स्थापन करून तत्कालीन जी राणी आहे ब्रिटनची, राणी एलिझाबेथ फर्स्ट, त्यांच्याकडे सनद मागितली जाते व्यापारासाठी। एक्झॅक्टली, सनदचा अर्थ काय होतो तो मगाशी आपण पाहिला की सनद म्हणजे काय, तर व्यापार करणे, युद्ध करणे, ठीक आहे, त्यानंतर त्या भूप्रदेशावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करणे वगैरे अशा काही बाबी त्याच्यामध्ये येतात, त्या आपण ऑलरेडी पाहिल्या। तर राणी एलिझाबेथ यांनी सनद दिली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये व्यापार करण्याची, ती सनद होती 15 वर्षासाठी, ठीक आहे। एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात घ्यायचं आपल्याला की किती वर्षासाठी सनद दिली होती, तर त्याचं उत्तर आहे 15 वर्ष, की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये 15 वर्ष व्यापार करू शकत होती आणि ब्रिटनमधून केवळ ह्या एकमेव कंपनीला अशा प्रकारची सनद दिलेली होती। आता ही जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे ही प्रायव्हेट म्हणजे खाजगी होती की सरकारी,
तर प्रायव्हेट. ठीक आहे, काही शेअर होल्डर एकत्रित आले, म्हणजे ब्रिटनमधले काही असे मोठमोठे व्यापारी ते एकत्र आले आणि त्यांनी एक कंपनी स्थापन केली आणि त्यांनी त्याचे शेअर्स खरेदी केले, ती म्हणजेच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केल्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये व्यापार करण्याचा अधिकार एलिझाबेथने दिला, पण भारतामध्ये व्यापार करण्यासाठी भारतीयांची परवानगी घेणं हे एक मोस्ट इम्पॉर्टंट होतं. त्यामुळे मग ईस्ट इंडिया कंपनीने काय केलं, आपला पहिला राजदूत भारतामध्ये पाठवला की ज्याचं नाव होतं कॅप्टन विलियम हॉकिन्स. भरपूर वेळा प्रश्न विचारतील, वहीमध्ये नोट डाऊन करा की कॅप्टन विलियम हॉकिन्स म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातला पहिला राजदूत. कोण? कॅप्टन विलियम हॉकिन्स. ठीक आहे, 1608 म्हणजे लक्षात घ्या, ईस्ट इंडिया कंपनी स्थापन होते 1600 आणि त्यांचा राजदूत भारतामध्ये येतो 1608 आणि 1608 हा राजदूत आल्यानंतर मग तो परमिशन मागतो तत्कालीन मुघल सम्राटाला. आणि तत्कालीन मुघल सम्राट कोण होता ते जर आपण पाहिलं तर जहांगीर. ठीक आहे, जहांगीर मुघल सम्राट जहांगीर म्हणजे साधारणतः 1605 जहांगीर या सत्तेवर आलेला होता. जहांगीरपूर्वी जो अकबर बादशाह होता, अकबर बादशाहला सुद्धा ब्रिटिश गव्हर्नमेंटनी व्यापारासाठी परमिशन मागितलेली होती, पण अकबर बादशाहांनी ब्रिटिशांना व्यापारासाठी परमिशन दिलेली नव्हती, ती परमिशन नाकारलेली होती. परिणामी अकबर बादशाह गेल्यानंतर जे जहांगीर सत्तेवर आले तर जहांगीर यांना विलियम हॉकिन्स यांनी परवानगी मागितली आणि जहांगीर यांनी ती परवानगी त्यांना दिली. परंतु ही जी परवानगी दिली, ठीक आहे, परवानगी आता ही जी परवानगी मिळाली ही परवानगी फक्त पश्चिम भारतापुरती मर्यादित होती, म्हणजे पश्चिम किनारपट्टी. पश्चिम किनारपट्टी म्हटलं म्हणजे अगदी गुजरातपासून, म्हणजे सुरत, गुजरातपासून किनारपट्टी सुरू होईल ते गुजरात ते महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी, ठीक आहे, त्यानंतर केरळ, केरळमध्ये मलबार किनारपट्टी आणि अगदी ते मद्रासपर्यंत म्हणजे तामिळनाडूपर्यंत आजच्या असं तिथपर्यंत कन्याकुमारीपर्यंत हा जो पश्चिम भारताचा जो भाग होता, म्हणजे असं जर आपण भारत म्हटलं तर भारताची ही जी किनारपट्टी आहे, सॉरी भारताची ही जी पश्चिम किनारपट्टी आहे, तर ह्या पश्चिम किनारपट्टीकडचा जो भाग आहे तर याच भागात व्यापाराचा अधिकार हा ब्रिटिशांना प्राप्त झाला होता. कोणाकडून? तर जहांगीरांकडून. बरोबर आहे, परंतु ब्रिटिशांना हे पुरेसं नव्हतं, म्हणून ब्रिटिशांनी काय केलं तर आपला दुसरा एक राजदूत पाठवला 1615 की ज्या राजदूताचं नाव होतं सर थॉमस मनरो. म्हणजे परीक्षेमध्ये विचारतील की भारतात व्यापारासाठी परवानगी घेण्यासाठी ब्रिटिशांकडून दुसरा राजदूत कोणता पाठवण्यात आला होता, त्याचं नाव आहे सर थॉमस रो. ठीक आहे, यांनी भारतात सर्वत्र व्यापार करण्याची परवानगी पुन्हा एकदा जहांगीर यांनाच मागितली. ठीक आहे, आणि ती परवानगीसुद्धा त्यांना मिळाली. एक्झॅक्टली दोन्हीही प्रकारच्या परवानगी, म्हणजे सुरुवातीला जी परवानगी मिळाली ती फक्त पश्चिम किनारपट्टीवर व्यापार करण्याची, नंतर संपूर्ण भारतात व्यापार करण्याची परवानगी मिळाली होती. आता अशी परवानगी मिळाल्यामुळे मग इथे ब्रिटिशांच्या भारतामध्ये वसाहती स्थापन करायला सुरुवात झाली. वसाहतीचा अर्थ काय होतो पुन्हा एकदा तुम्हाला माहिती आहे की वसाहत म्हणजे काय, तर ब्रिटिशांच्या मालांचं ते गोदाम असेल, तिथे त्यांचं सैन्य राहील, ठीक आहे, तिथे त्यांचे कर्मचारी राहतील, त्याभोवती तटबंदी केली जाईल, ठीक आहे, असं बरंच काही आपण त्यामध्ये पाहू शकतो. मग वसाहती स्थापन करायला सुरुवात झाली. मग भारतामध्ये जर आपण पाहिलं तर जेव्हा सुरुवातीला सनद प्राप्त झाली 1608 तर ती सनद प्राप्त होत असताना सुरुवातीला परमिशन मिळाली होती सुरतला. बरोबर आहे, सुरत. परंतु 1608 लगेच सुरतला वसाहत स्थापन केली नाही, तर सुरतला वसाहत स्थापन केली 1613. बरोबर ना? आणि कधीकधी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की भारतामध्ये म्हणजे पश्चिमेकडील पहिली वसाहत ही कोणती, है ना, पश्चिमेकडील वेस्ट, ठीक आहे, पश्चिम भारतातली पहिली वसाहत कोणती, तर मग आपल्याला त्याचं उत्तर द्यावं लागेल ते म्हणजे सुरत. ठीक आहे, सुरतमध्ये अशी पहिली वसाहत 1613 स्थापन करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर ओरिसामध्ये 1633 पाहायला मिळेल आपल्याला की बालासोर या ठिकाणी वसाहत स्थापन केली. त्यानंतर भारतामध्ये जे साऊथ इंडिया आहे, है ना, साऊथ दक्षिण भारतातली पहिली वसाहत ब्रिटिशांनी स्थापन केली ती म्हणजे मसुलीपट्टनम, है ना, मसुलीपट्टनम म्हटलं की ते आंध्र प्रदेश, दक्षिण भारतातली पहिली वसाहत. त्याच्यानंतर पश्चिम बंगाल, ठीक आहे ना, बंगालमधली पहिली वसाहत 1651 स्थापन केली ती म्हणजे हुगळीला. ठीक आहे, हुगळी, आणि हीच वसाहत मोस्ट इम्पॉर्टंट ठरते ब्रिटिशांसाठी, कारण की हुगळीवरून हळूहळू संपूर्ण बंगाल त्यांनी गिळंकृत केला किंवा तिथे आपली सत्ता
प्रस्थापित केली. ठीक आहे, असो ते आपल्याला पुढे पूर्ण डिटेल डिस्कस करायचं आहेच. ठीक आहे, प्लासीची लढाई, बक्सारची लढाई, बरंच काही तिथे आपल्याला डिस्कस करावं लागेल. परंतु 1651 अशी हुगळी ही एक वसाहत स्थापन केली. ती बंगालची पहिली वसाहत आपण मानत असतो. त्यानंतर पाटणाला, म्हणजे बिहार राज्यामध्ये 1633 पाटणा, त्यानंतर बंगाल राज्यामध्ये 1633 ढाका या ठिकाणी वसाहती स्थापन केल्या. आणि त्यानंतर मुंबई हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला पुन्हा एकदा लीजवरती मिळालं. एक्झाम्पल पॉईंट ऑफ व्ह्यू हे लक्षात ठेवायचं तुम्हाला की लीजवर म्हणजे भाडेतत्वावर. ठीक आहे, भाडेतत्वावर एक्झॅक्टली, कारण की लक्षात घ्या मुंबई जी आहे तर मुंबई ही वसाहत किंवा मुंबई हे जे ठिकाण आहे हे 1662 ब्रिटिश गव्हर्नमेंटला प्राप्त झालं होतं पोर्तुगीज गव्हर्नमेंटकडून. कारण की पोर्तुगीज राजा आपण पाहिलं की जॉन चौथा, त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नास्तव है ना कॅथरीन यांचं जे लग्न झालं होतं ते लग्न झालं होतं ब्रिटिश राजा, ठीक आहे ना, ब्रिटिश राजा चार्ल्स द्वितीय. ठीक आहे, तर चार्ल्ससोबत विवाह झाला तेव्हा त्या विवाहामध्ये आंदण म्हणून मुंबई बेट हे पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना दिलेलं होतं. बरोबर आहे, पण ते होतं ब्रिटिश गव्हर्नमेंटला दिलं होतं. एक्झॅक्टली, आता ब्रिटिश गव्हर्नमेंटकडून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने काय केलं तर ते मुंबई बेट भाडेतत्वावर आपल्याकडे घेतलं आणि तिथे वसाहत स्थापन केली. ठीक आहे, कुठे? मुंबईला 1668. एक्झॅक्टली, तर अशा प्रकारची ही एक वसाहत. त्यानंतर काही वसाहती स्थापन झाल्या, आग्र्याला वसाहत, त्यानंतर मद्रास, अहमदाबाद, अशा अनेक ठिकाणी पुढे ब्रिटिशांनी वसाहती स्थापन केलेल्या आहेत. पण त्यातल्या काही महत्त्वाच्या वसाहतीचीच नावं आपण इथे पाहत आहोत. ठीक आहे ना, पुढे जर आपण पाहिलं तर एक मुद्दा मोस्ट इम्पॉर्टंट आहे बघा, की काय झालं, मुघल साम्राज्यामध्ये ब्रिटिशांना गोविंदपूर, त्यानंतर सुतानुती आणि कलिकत. ठीक आहे, गोविंदपूर, सुतानुती आणि कलिकत ह्या तीन गावामध्ये, साधारणतः ही गावं जी आहेत ही बंगालमधली गावं आहेत, ह्या तीन गावामध्ये त्यापैकी गोविंदपूर 1698 आणि सुतानुती कलिकत या ठिकाणी 1690 या वर्षामध्ये ह्या तीन गावात जमीनदारी प्राप्त झाली ब्रिटिशांना. ठीक आहे, जमीनदारी क्लिअर, म्हणजे ती जमीन ब्रिटिशांच्या मालकीची असेल. मालकीची म्हणजे मालकी हक्क तर नाही, पण त्या प्रदेशामध्ये शेतकऱ्यांकडून टॅक्स वसूल करण्याची जबाबदारी ही ब्रिटिशांना प्राप्त झाली. याला म्हणून आपण एक प्रकारची ती जमीनदारी. बरोबर आहे, मग अशी ही जी जमीनदारी ब्रिटिशांना प्राप्त झाली त्या जमीनदारीच्या माध्यमातून त्यांना जे हक्क प्राप्त झाले त्या हक्क पार पाडण्यासाठी त्यांनी 1700 फोर्ट विल्यम नावाचा किल्ला स्थापन केला. ठीक आहे, आणि ह्या तीनही गावाचं एकत्रीकरण करून त्याला एक शहराचं स्वरूप प्राप्त करून दिलं. त्या शहराला नाव दिलं कलकत्ता, की ज्याला आपण आज कोलकाता वगैरे म्हणतो. ठीक आहे ना, तर हे कोलकाता जे काही शहर निर्माण झालं तीन गावापासून, गोविंदपूर, सुतानुती आणि कलिकत असं शहर निर्माण केलं ब्रिटिशांनी. तिथे किल्ला स्थापन केला फोर्ट विलियम हा किल्ला. ठीक आहे, त्यानंतर आणखीन काही महत्त्वाच्या बाबी असतील आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, की ज्याला आपण म्हटलं युरोपियनांचं भारतामध्ये आगमन आणि त्याच्यामध्ये ब्रिटिशांसंदर्भात, की ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ती ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातला जो पहिला गव्हर्नर होता तो म्हणजे जॉन स्मिथ. ठीक आहे, लक्षात घ्यायचं आपल्याला जॉन स्मिथ. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी स्थापन होण्यापूर्वीसुद्धा ब्रिटनमधून भारतामध्ये असा एक व्यक्ती आला होता, त्याचं नाव कधी कधी आपल्याला परीक्षेमध्ये विचारतील, त्याचं नाव जॉन मिल्डेन हॉल. ठीक आहे ना, लक्षात घ्या मित्रांनो, फक्त एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मुद्दे आपण याच्यामध्ये पाहत आहोत, आपण पूर्ण हिस्ट्री डिस्कस नाही करत आहेत. एक्झॅक्टली, आणि इथे काय आपल्याला PhD वगैरे करायची नाही, फक्त एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जे मुद्दे असतील तेवढेच. कारण की ईस्ट इंडिया कंपनीची जी काही स्थापना 1600 झाली ती ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि व्यापारासाठी त्यांनी परमिशन मिळावी म्हणून भारतामध्ये राजदूत पाठवला. बरोबर आहे, पण असा हा राजदूत येण्यापूर्वीसुद्धा, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करण्यापूर्वीसुद्धा भारतामध्ये त्यांचा एक व्यापारी ऑलरेडी आलेला होता अशी परमिशन घेण्यासाठी, किंवा एक ते भारतामधलं एक व्यापाराचं एक वातावरण पाहण्यासाठी की बा भारतामध्ये आता व्यापार आपल्याला कसं करता येईल. ठीक आहे, कारण की पोर्तुगीजांनी तर तो मार्ग शोधून काढला होता, पण आपल्याला भारतात व्यापार कसा करता येईल याचा एक थोडक्यात एक पडताळा घेण्यासाठी ब्रिटनमधून ईस्ट इंडिया कंपनी स्थापन होण्यापूर्वी कोण आलं होतं असा कधी जर प्रश्न विचारला तर जॉन मिल्डेन हॉल. ठीक आहे ना, तर अशा प्रकारे. त्यानंतर पुढे जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली, भारतामध्ये त्यांचा व्यापार सुरू झाला, त्यानंतर त्यांनी मद्रास बंदर जे आहे तर ईस्ट इंडिया कंपनीला मद्रास बंदरावर टॅक्स लावण्याचा सुद्धा पुढे अधिकार प्राप्त झाला. तर मद्रासचं जे राज्य आहे तर मद्रास राज्याच्या राजाने किंवा तिथल्या गव्हर्नमेंटने, सरकारने ब्रिटिश गव्हर्नमेंटला टॅक्स लावण्याचा अधिकार दिला. म्हणजे थोडक्यात काय, तर मद्रास बंदरावरून जो व्यापार होत होता त्या व्यापारावर जकात कर आकारला जायचा आणि त्या जकात कराची वसुली करण्याची जबाबदारी मद्रास गव्हर्नमेंटने काय केलं ब्रिटिशांवर सोपवली.
आणि ब्रिटिशांनी ती जबाबदारी पार पाडण्यासाठी सेंट जॉर्ज हा किल्ला बांधला. त्यामुळे भरपूर वेळा प्रश्न आपल्याला विचारला की सेंट जॉर्ज हा किल्ला कुठे बांधला, मद्रासला. कधी कधी स्टेटमेंटमध्ये तुम्हाला ते विचारलं जाईल की ठीक आहे की की ब्रिटिशांनी मद्रास या ठिकाणी सेंट जॉर्ज हा किल्ला बांधला, तर आपण काय म्हणू किंवा विधान ते असेल बरोबर. ठीक आहे, मग मद्रासला अशा प्रकारचा त्यांनी किल्ला बांधला आणि ही टॅक्स वसुली सुरू केली. टॅक्स वसुली सुरू केल्यानंतर त्यामध्ये कंडिशन अशी होती की जितकाही जकात कर प्राप्त होईल त्यामधला अर्धा जकात कर हा मद्रास गव्हर्नमेंटला जाईल आणि अर्धा हा ब्रिटिश गव्हर्नमेंटला. पण ब्रिटिश गव्हर्नमेंटला तर लक्षात घ्या मित्रांनो हा फुकटच मिळाल्यासारखा झाला आणि टॅक्स वसूल करण्याचा अधिकार म्हणजे थोडक्यात सत्तेत आल्याची भावना त्यांना एक व्हायला लागली आणि तिथून पुढे त्यांना थोडीशी सत्तेची चाहूलही लागायला लागली की भारतामध्ये जर आपण सत्ता प्राप्त केली तर आपला व्यापारावर प्रचंड वर्चस्व निर्माण होईल. ठीक आहे ना, कारण की इथे असं होत होतं की ब्रिटिशांना भारतात कुठेही जर व्यापार करायचा असेल तर मुघल सम्राटाची त्यांना परमिशन घ्यावी लागायची आणि म्हणून मग ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या मनामध्ये आता एक मुद्दा येऊ लागला की भारतामध्ये जर आपण जर सत्ता प्रस्थापित केली, भारतातलं सरकार जर आपल्या हाती घेतलं तर मग परमिशन घेण्याची गरज नसेल, एक मुद्दा. दुसरी बाब अशी की ब्रिटिशांच्या व्यापारावर ज्या मर्यादा यायच्या, टॅक्स आकारला जायचा, तो टॅक्स तिथे कमी केला जाईल आणि अमर्याद इथे व्यापार करता येईल. म्हणून मग ब्रिटिशांनी आणखीन पुढे जाऊन भारतामध्ये सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि जर सत्ता प्रस्थापित झाली तर परकीय देशाच्या वसाहतींना सुद्धा ते इथे प्रतिबंधित करतील आणि त्यांचाच एकाधिकार व्यापारामध्ये निर्माण करतील. यासाठी पुढे काही युद्धसुद्धा झालेले आहेत. तर हे झालं मित्रांनो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील वसाहती. आपण सुरुवातीला पाहिलं पोर्तुगीज वसाहती, त्यानंतर डच वसाहती, त्यानंतर ब्रिटिश वसाहती, आता राहिलं फ्रेंच वसाहती. पण फ्रेंच वसाहती ह्या आपण इथे डिस्कस करणार नाही कारण की ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यामध्ये युद्ध झालेले आहेत भारतात आणि ते ब्रिटिश फ्रेंच युद्ध आपल्याला डिस्कस करायचं आहे पुढे. त्या युद्धाच्या वेळेसच मी तुम्हाला सांगेल की फ्रेंचांच्या भारतामध्ये कोणकोणत्या वसाहती आणि कशाप्रकारे ते भारतामध्ये आले होते ते मुद्दे आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर सध्या हे जे काही आपण लेक्चर पाहिलं या लेक्चरमधल्या सर्व नोट्स तुम्ही लिहून घ्या. जर समजा पहिल्या फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा पाहताना जर तुम्हाला कदाचित समजलं नसेल तर एकदा पुन्हा हे लेक्चर पाहून घ्या आणि आज सायंकाळपर्यंत ह्या सर्व नोट्स तुम्ही तुमच्या वहीवर रेडी करा. नेक्स्ट लेक्चर जेव्हा आपण बघूयात ऑफलाईन, त्या ऑफलाईन लेक्चरमध्ये पुन्हा वाटल्यास हे थोड्याफार प्रमाणात आपण रिवाईज करू, पण त्या दिवशी तुमच्याकडे वहीमध्ये ह्या नोट्स असल्या पाहिजे कारण की पूर्ण पॉईंट टू पॉईंट हे रिवाईज होणार नाही. पण मात्र तुमच्या नोट्स तुम्ही काय करा, रेडी करा. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर आपण बघू. पण उद्याचा जर आपण टाईम पाहिला तर उद्या ग्रुपवर तुम्हाला म्हणजे आज संध्याकाळीच ग्रुपवर तुम्हाला मेसेज मिळेल की उद्याच्या लेक्चर संदर्भात नेमकं काय असेल, टायमिंग वगैरे हे ते सर्व काही. ठीक आहे, भेटूया मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये. अभ्यास करा, रिव्हिजन करा. जय हिंद, जय भारत.